दारू आणि गांजाचे व्यसन असलेल्या पतीने बॅट आणि चाकूने पत्नीचा खून केल्याची घटना शहरातील कांचनवाडी परिसरात घडली आहे संगीता असे असे खून झालेल्या महिलेचे नाव नाव आहे आहे तर आरोपी पतीचे पती घरगुती पती कारणावरून वाद झाले आणि त्यानंतर पतीने आपल्या पत्नीचा बॅट आणि चाकूने हल्ला करून खून केला त्यानंतर मुलीने आरडाओरड केल्यानंतर आरोपी तेथून पळून गेला नागरिकांनी याची माहिती सातारा पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रशांत पोद्दार सहकार्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी एक पथक आरोपीच्या शोधात पाठवले असता शेतात लपून बसलेला आरोपी सुखदेव याला ताब्यात घेण्यात आला असून या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय